आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अत्यंत पावन योगायोग हो घातला आहे। समाचार मिळाला आहे की चारही दिशातून आर्यावर्तातील महान पावन विभूती ऋषीमुनी, तपस्वी, मनस्वी, ब्राह्मण, महात्मे आपलं अभिनंदन करण्यासाठी एकत्र अयोध्येत येत आहेत। त्यांच्या स्वागतांचं आयोजन करावं लागेल। अहो भाग्य, अयोध्या आता एक पावन तीर्थ बनेल। त्या महान मनस्वींचा आशीर्वाद आम्हा रघुवंशींसाठी वरदान बनेल। आयुष्यमान भव, कल्याणमस्तु, अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव। गुरुदेव, आसन ग्रहण करा। गुरुदेव, अचानक आगमनाचं काही विशेष प्रयोजन? आपण आज्ञा केली असती तर आम्ही स्वतः श्री चरणांमध्ये उपस्थित झालो असतो। हे अवधेश, अत्यंत पावन योगायोग हो घातला आहे। समाचार मिळाला आहे की चारही दिशातून आर्यावर्तातील महान पावन विभूती ऋषीमुनी, तपस्वी, मनस्वी, ब्राह्मण, महात्मे आपलं अभिनंदन करण्यासाठी एकत्र अयोध्येत येत आहेत। त्यांच्या स्वागतांचं आयोजन करावं लागेल। अहो भाग्य, अयोध्या आता एक पावन तीर्थ बनेल। त्या महान मनस्वींचा आशीर्वाद आम्हा रघुवंशींसाठी वरदान बनेल। पहारेकरी, आर्य सुमंतांना सूचना पाठवा की ऋषी मुनींच्या निवासाची व्यवस्था करावी। राजमहालाच्या पूजा कक्षात एका विशाल धर्मसभेचं आयोजन केलं जावं, जिथून सर्व लोक त्या महान धर्माचार्यांच्या प्रवचनांचा लाभ घेऊ शकतील। जशी आज्ञा महाराज। गुरुदेव, सगळे लोक एकत्र येत आहेत, हा योगायोग कसा जमून आला? राजन, हे अकस्मात नाही आहे, त्यांच्या येण्याचं विशेष प्रयोजन आहे। शास्त्रांच्या अनुसार प्राण्याचा प्रथम संस्कार मातेच्या गर्भातच होतो, म्हणून त्या सर्वांचा वास्तविक अभिप्राय असा आहे की देवी सीतेच्या भावी अपत्यावर धर्माचे संस्कार आतापासूनच केले जावेत। म्हणून देवी सीतेचं त्या धर्मसभेत उपस्थित राहणं उचितच आहे।